तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 36 उमेदवारांपैकी 15 जणांनी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे 21 जागांसाठी केवळ 21 अर्ज शिल्लक राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाल्याचं प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी घोषित केलं. कारखान्याच्या 21 संचालकांमध्ये 8 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. वारणा खोऱ्यातील एक औद्योगिक आणि आर्थिक क्रांती म्हणून या कारखान्याला महत्त्व आहे. वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ विनय कोरे यांच्या प्रयत्नांमुळे सलग 5व्यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकूण 36 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र राहिले होते, त्यापैकी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 17/1/2022 रोजी एकूण 15 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे फक्त 21 उमेदवारच मागे राहिल्यामुळे सदरची निवडणूक ही बिनविरोध झाली म्हणून आज दिनांक 18/1/2022 रोजी घोषित करण्यात येत आहे.